वेलकम गाई सहज उचलं म्हणूनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तुम्ही म्हणत असाल आज हा असा कोणता व्हिडिओ ही करते, तर मी काय करते आहे आजपासनं व्लॉगिंग करायला स्टार्ट करते आहे. व्लॉगिंग करायला ट्राय करूया, व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला आवडलं तर व्लॉगिंग कंटिन्यू करूया, नाही तर मग आपले व्हिडिओज आपण ॲज इट इज कंटिन्यू करूया. चला तर मग आज करूया आजच्या आपल्या ब्लॉगची स्टार्ट. तर आता मी उठली आहे, फ्रेश झाली आहे, मी आता चहा घेणार आहे. त्यानंतर माझं काय रुटीन असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जस्ट हा डेली ब्लॉग नसणार आहे, त्यामध्ये मला कधी ज्यावेळेला टाईम मिळेल त्यावेळेला मी ब्लॉगिंग करेल, ज्यावेळेला मी फ्री असते त्यावेळेला. आणि प्लीज 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 तुम्हाला जर खरंच माझं ब्लॉगिंग करणं आवडेल, तुम्हाला वाटतं की हो मी ब्लॉगिंग करू शकते, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज शेअर करा आपला चॅनल. आणि इथे मी खाते खरबूज, कारण का फ्रूट्स खाणं चांगलं असतं आणि बाकी काही नाश्ता मी करत नाही. आता फ्रूट्सच खाते, खरबूज खाऊन घेते आणि चिकू आहे तेही खाते, कारण का त्यानंतर मला घ्यायचे आहेत टॅबलेट्स. चला तर मग फ्रूट खाऊन झालेलं आहे आणि आता करते मी मॉर्निंगची रुटीनची जी कामं आहेत ती सुरुवात करते. सर्वात अगोदर बेड लावून घेते, बेड व्यवस्थित केल्यानंतर साफसफाई आणि मग त्यानंतर पुढची कामं. तर आता माझी सकाळचे कामं आवरून झाले, क्लिनिंग वगैरे सगळं काही झालं आहे आणि आता मी खूप दमले. पाणी काय पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण का खूप उकडतं आहे. आम्ही जळगाव पट्ट्यामध्ये राहतो, खूप जास्त उष्णता आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. आणि अजून एक गोष्ट, पाणी नेहमी बसून प्यायचं, उभ्याने पाणी प्यायचं नाही. बसून पाणी पिण्याचे खूप सारे फायदे असतात. तरी सिपसिप करून प्यायचं, कंटिन्युअस पाणी प्यायचं नाही, एक एक घोट घोट करूनच पाणी प्यायचं. आता पाणी पिऊन तर झालं आहे, चला आता पुढच्या कामाला लागूया. आणि अजून एक गोष्ट, ही बेन बॅग मला राहुलनी विमेन्स डेला गिफ्ट केली आहे, कारण का मी खूप दिवसांपासून मागे लागले होते की मला बिन बॅग हवी आहे, बिन बॅग हवी आहे. आणि ते प्रत्येक वेळेला नाही 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 असं म्हणत होते. आणि वुमेन्स डेच्या दिवशी हे सरप्राईज होतं माझ्यासाठी आणि ते वुमेन्स डेला मला ही बिन बॅग गिफ्ट मिळाली, सो थँक्यू. तर आता आपण आजची कामं चालू करूया, कामं लवकर लवकर आटवूया. कामं लवकर आटपल्यानंतर मला बनवायचा आहे व्हिडिओ आपल्याच चॅनलसाठी. खूप दिवसांपासून व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि दोन व्हिडिओजमध्ये बराच जास्त गॅप येतो आहे. आणि आता मी ठरवलं आहे की कंटिन्युअसली व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करणार. व्हिडिओ आहेत, व्हिडिओ बनवलेले आहेत, कदाच काही व्हिडिओज एडिट पण झालेले आहेत, काही व्हिडिओज अंडर एडिटिंग आहेत, पण ते माझ्याकडे टाकणं होत नाही आहे. कंटिन्युअसली अपलोड करणं मला त्याला कन्सिस्टन्सी नाही आहे व्हिडिओज अपलोड करण्यामध्ये. तर आपल्याला ते करायचं आहे, आजही काही व्हिडिओ शूट करायचे ते व्हिडिओ मी बनवते. आणि त्या अगोदर मला आणखी दोन कामं करायचे, ते म्हणजे माझ्याकडे आहे फिश, तिला त्याचं फूड द्यायचं आहे, आणि माझ्याकडे आहे टर्टल्स, त्यांनाही उठवायचं आहे, ते झोपलेले आहेत. आणि तेही दाखवायचं आहे की मी त्यांना काय फूड देते. चला तर मग चालू करूया. आणि अजून एक गोष्ट, माझी जी फिश आहे तिचं नाव आहे येलोडी, आणि जे माझे टर्टल्स आहेत त्यांचं नाव आहे खारी आणि बिस्किट. खारी बिस्किट आहेत. ही आहे फिश आणि हिचं नाव आहे येलोडी. आमच्याकडे येलोडी आणि गोल्डी अशा दोन फिश होत्या, पण हिने जी येलोडी आहे तिने गोल्डीला स्टिंग करून करून शी डाईड.
आणि हे तुम्ही बघताय किती छान डेकोरेशन केलं आहे आतमध्ये. हे सर्व काही राहुलने केलं आहे, क्लीनिंग केली आहे आणि हे सगळे स्टोन्स पेबल्स जे आहेत त्यांनीच अरेंज केलेले आहेत. आणि हे बघा, कॅमेराला थोडीशी घाबरती आहे आणि आता दाखवते तुम्हाला तिचं फूट टाकतं आहे मी. तर मित्रांनो, तुम्ही बघत असा की हा माझा लोअर सिटिंग एरिया आहे हॉलमधला, आणि इथे हे सगळं किती छान दिसत आहे. आणि त्यामध्ये मी दाखवते तुम्हाला काय आहे. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. हे असे आमच्या बिट्टूच्या खाली झोपलेले असतात. हा आहे आमच्या खारी बिस्किटचा बेड आणि बिट्टू आहे त्यांचं पांघरूण आणि असेच झोपतात ते. रात्री आम्ही त्यांना असंच झोपवतो आणि दिवसा त्यांना पाण्यामध्ये ठेवतो. त्यांना असं झोपायला खूप आवडतं. हे बघा, बिस्किटनी अजून त्याचे डोळेसुद्धा उघडलेले नाही आहेत. हा आहे बिस्किट, ही आहे खारी. हाय, से हाय, से हाय टू एव्हरीबडी. हे बघा, हा मेल आहे आणि ही फिमेल आहे. टर्टलमध्ये फिमेल कधीही मेलपेक्षा साईजला मोठी असते. हा आहे आमचा बिस्किट आणि ही आहे आमची खारी. चला तर मग आता त्यांना पाण्यात टाकूया. त्यांच्या घरामध्ये त्यांना सुटते. चला तर मग झाडांना पाणी टाकून घेते. आणि खूप ऊन आहे त्यामुळे मी हा असा इथे बेडशीट लावून घेतलेला आहे जेणेकरून ऊन झाडांना लागणार नाही आणि झाडं करपणार नाहीत. तर आता छान छान फ्लॉवर्स दाखवून झालेले आहेत आणि आता बाकीचे कामं करायचेही बाकी आहेत. पटपट कामं आवरून घेते. किचनचं काम बाकी आहे, भांडे साफ करायचे आहेत, किचन ओटा, गॅस आणि मग जेवण बनवायचं आहे. फटाफट काम आवरून घेऊया आणि त्यानंतर मला बनवायचे आहेत व्हिडिओ, जसं मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे. चला जेवण रेडी आहे. जेवणामध्ये आहे इथे आहे, हे आहे बेसनाच्या वड्यांची भाजी, वरण, चटणी आणि चपाती. चला जेवू. हे बघा, हे महाशय कुठे बसून जेवण करतायत? बेडवर. काय आहे जेवणामध्ये? जेवणात काय आहे? मसूरची डाळ आणि चप्पा आणि चिवडा. माझा ऑल टाइम फेवरेट चिवडा. किती वाजले? मी ऑलरेडी जेवले. 3:30 टाइम आहे जेवणाचा. टाइम नाही कुठे गेलेला? आत्ता वाजलेत 3:30 आणि आत्ता हा जेवायला घरी आला आहे 3:30 आणि मग नंतर भेटूया. मला आता बनवायचा आहे व्हिडिओ. व्हिडिओ बनवल्यानंतर परत भेटूया. बाय. हे गाईज, मी आता उठले आहे झोपून. बराच वेळ झोपले आणि आता वाजलेत जवळपास 6. तर आता संध्याकाळचं चहा बनवते मस्तपैकी छान आणि बघे पुढे आणखी काय करता येतं. तर चला तर मग.